अरे बापरे, हे कपट नाही ना हलवायचं आता? आदित्य तू चिमटा काढू का? खरा आहे मी. अरे पण ते काय चोरावर मोर असा एक वाक्प्रचार आहे मराठीत. सॉरी हा सॉरी, पण आपल्या दोघांमध्ये तू चोर आहेस, मोर मी आहे. गलत जवाब. तुला असं वाटलं की तू मला सरप्राईज देऊन मोर झाली आहेस, पण मी डबल सरप्राईज घेऊन आलो. गेस व्हॉट? ए प्लीज ना आदित्य, ते ओळखा पाहू मला नाही जमत. तू सांग ना पटकन. बरं ठीक आहे, सांगून टाकतो. मला पण राहत नाहीये. प्लीज सांग. हे बघ, काय की मी खूप हुशार आहे. आमच्या ऑफिस मधला मी खूप हुशार कर्मचारी आहे, त्याच्यामुळे आमच्या ऑफिसला माझी नितांत गरज आहे. त्यामुळे डेप्युटेशनवर 2 महिने मला मुंबईच्या ऑफिसला यावं लागणार. काय खरंच? येस. अरे हमें कोई नहीं जुदा कर सकता है ना? माझा विश्वासच नाही बसत आहे आदित्य. फाइनली वी आर बैक टू होम. हाँ, मी एक काम करते, मी सामानाची सगळी लिस्ट तुम्हाला मेसेज करते, मग त्यानुसार तुम्ही पॅकिंग करून ठेवाल का प्लीज? आणि प्लीज यावेळी तुम्ही जरा सामान घरी पाठवू शकाल का हो? नाही मला अजिबात जमणार नाही आहे. ओ अच्छा अच्छा अच्छा, बर बर, हो ठीक आहे ठीक आहे. नाही नाही नाही, काही हरकत नाही, मी करेन मॅनेज काहीतरी. म्हणजे मी स्वतःच येईन. हां ओके ओके, थँक्यू सो मच. काही सामान आणायचं असेल तर मी जाते, तसंही जॉईन होईपर्यंत मला वेळ आहे. फक्त मला कुठे आणि केव्हा जायचं तेवढं सांगा. नाही अगं नको, आणेन मी. अहो ताई, गणपती यायला आता खूप कमी दिवस राहिलेत, त्याच्या आधी तुमच्या ऑर्डर्स पूर्ण व्हायला हव्यात ना. मी आणते ना तुमचं सामान, म्हणजे तुम्हाला लगेच सुरुवात करता येईल, आणि स्वयंपाकाचं सगळं मी बघेन. तुम्ही ऑर्डर्स पूर्ण करा, किंवा तुम्ही म्हणाल तस बघूया. पण तू कशासाठी आली होतीस ग? हा अहो, चार्ट मध्ये चवळी भिजत घालणे असं लिहिलंय, पण माईंना चवळीचं पथ्य आहे ना, तर मग चवळीऐवजी मी मटकी भिजत घालू, चालेल? चालेल. अगं तो चार्ट मी आपल्या सोयीसाठी बनवलाय, घाल तू मटकी भिजत, काही प्रॉब्लेम नाही. ओके. अरे बापरे, मी ना आता काय करू? मी काय नाही, पटकन आवरून बाहेर ये, मी नाश्ता रेडी ठेवते. अगं ते नाही ग, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अरे यार, मी एकच दिवस राहणार होतो ना, तर पुढे राहण्याच्या हिशोबाने कपडे नाही आणलेत मी. आजचा दिवस ठीक आहे, पण उद्या? सोप आहे, धुवून रिसायकल किंवा शॉपिंग. रिसायकल 1-2 दिवस चालेल. अगं पण मीटिंगला काय तेच तेच कपडे घालून जाऊ मी? म्हटलं ना शॉपिंग करूया, तसंही खूप दिवस झाले शॉपिंग करून, आणि मला पण काय काय घ्यायचं पण शॉपिंगच करूया. अच्छा असं आहे का? बरं ठीक आहे, बघूया. तुझा ना, तू नाश्त्याचं बघ, मी कपड्यांचं बघतो. ऐसा आहे क्या? थांब, आता डबल कापते तुला शॉपिंगला नेऊन. ऐक ना, मी आज कॉलेज मध्ये जाणार आहे, आणि मग तिकडून येता येता मी विजयताईंच सामान पण आणणार आहे. ते गणपतीच्या सजावटीच्या वस्तू करतात ना, त्या खूप ऑर्डर्स आहेत. काल मी त्यांना म्हणाले की मी मदत करू का, तर त्या चक्क हो म्हणाल्या. काय सांगतेस? अरे वा, ग्रेट यार. चला म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असं दिसतंय. गुड. होप सो. बर चल ना, तू आवर, मी नाश्ता करते. आलोच. अग मी केलेस ते पोहे मेघना, तुला कॉलेजला जायचं असेल ना? अहो नाही ताई,
मी माझ्या सोयीने जाऊ शकते. अजून ते हेगडे सर आहेत ना, फक्त थोड्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी 2-4 वेळा जावं लागेल. मग जॉईनिंग लेटरच मिळेल, पण सध्या वेळ गाठण्याची घाई नाहीये. मी करते पोहे. किंवा तुम्ही सांगाल तसं. आदित्यचा डबा दिसत नाहीये, गेला की काय तो? हो, तो आज लवकर गेला. शालंताई येऊन गेल्या होत्या, त्यामुळे त्याच्या पुरतीच फक्त बटाट्याची भाजी करून दिली. मग तुम्ही करताय पोहे की मी? नाही, तू कर पोहे, मी बाकीच बघते. ताई आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. काय ग? माझ्या ट्रान्सफरचं तर झालंच, पण फॉर्च्युनेटली आदित्य पण डेप्युटेशन वर 2 महिने मुंबईत असणार आहे. काय? हो, अर्जू. आवरलं का? हो हो, निघायचं. हो, निघूया. बरं सतीश, मी विजयाशी बोलले बरं का? बोललीस? हो. काय म्हणाली? म्हणजे गणपतीच्या डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत त्या बाबतीत तर फारच एक्साइटेड होती ती. नाही ग, मेघनाबद्दल बोललीस का? म्हणजे आवडून आवडून तरी. हो, काढला मी विषय. मग एरवी कसं व्हायचं? मेघनाचा विषय जरी निघाला ना तरी तिला खूप त्रास व्हायचा, किंवा तो ती विषय टाळायची. पण ह्यावेळी असं काहीच झालं नाही. बघ, मी तुला म्हणालो होतो ना, मेघनाची ट्रान्सफर झाली आहे, आता नक्की फरक पडणार. खरे बाई, त्या दोघींमध्ये जे काही चालू आहे ना ते लवकरात लवकर मिटू दे. मिटणार मिटणार, तू काळजीच करू नकोस. आता बाप्पा येतोय, त्यामुळे घरातलं वातावरण कसं एकदम प्रसन्न होणार. आणि मुख्य म्हणजे त्या दोघे पहिल्या सारख्याच होणार. हॅलो. हा, पाठवलं का सामान? नाही हो, नाही आली अजून. नाही पण येईल इतक्यात. हो, माझी जाऊच आहे ती. हो हो हो, आली की मी तुम्हाला लगेच फोन करते. हा, ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. अरे हे काय, आलीच ती. हो हो हो, थँक्यू थँक्यू, बाय बाय. मी हिच्यावर राग धरून बसली आहे का? पण डन ताई, या सगळ्या सामानाची खरेदी तर झाली, आणि आता आपल्या गणपतीची खरेदी कधी करूया? करूया 1-2 दिवसात. बरं, चालेल. मी लिस्ट करून ठेवते. ताई तुम्ही चहा घेणार का? मी टाकतेच आहे. अगं, करून ठेवलं ना मी थर्मासमध्ये. बर, आलेच मी. बापरे, कोणालाच थर्मास मधला चहा आवडत नाहीये की काय? हा बोल आदित्य, काय उशीर होणार आहे? त्यात नवीन काहीच नाही. ए, फक्त एक काम कर, माईंना फोन कर. सकाळी तू निघालास तेव्हा नेमका त्यांचा डोळा लागला होता. नंतर काही बोललं नाही ना झालं. आणि आता उशीर आहे. अशी काय रे आदित्य, दिवसभरात एखादा तरी फोन करत जा ना त्यांना. हल्ली कामाच्या नादात तुझ्या लक्षात येत नाही, आणि त्यांचं नेमकं उलटं झालंय. आता तब्येतीमुळे त्या काम करू शकत नाहीयेत, आणि आराम असल्यामुळे वेळच वेळ मिळतो. तेव्हा जाणवत आदित्यने दिवसभरात एखादा फोन सुद्धा नाही केला. मगाशी म्हणत होते मला, आत्ता नाही कळणार तुला, आई झालीस की कळेल. फोन कर. बर, चला मिस्टर रिजनल हेड, काम करा आता. माझे पण हात बिझी आहेत किचन मध्ये. ठेवू, बाय. ताई, थर्मास मधलाच आहे. थँक्यू. काय ग विजया, तू सोफा लागला ना मला.
कसा ठेवला अडनीला? सॉरी, म्हणजे खरं तर काहीतरी चेंज हवा म्हणून मी केलंय ते सगळं, पण अडनीड झालंय खरं, मला पण लागलं काल. इथे प्लीज तो ना पूर्वी सारखा करून ठेव. नाही मग हवेत आपण नवीन सोफे आणू नव्या स्टाईलचे, पण प्लीज हे होतं तसं करून ठेव. हो बाबा, करते पहिल्यासारखं. हा ए मेघना, मला पण चहा दे ना. हो, म्हणजे थर्मास मधला नकोय. आणि नाश्त्याला काय केलं? उपमा. उपमा काय अर्थेस तेच, जरा काहीतरी वेगळं कर ना, टोमॅटो ऑमलेट कर. हा ताई. हा बोला पंसरे. हा ओ नाही, ते दुपारी आहे 2 वाजता. हो ताईचा हा गार झाला. ताजाच कर चहा मेघना, अमितला पण लागेलच ना. आणि टोमॅटो ऑमलेटच कर, म्हणजे तू तयारी कर, मी आलेच. बरं. ताई एक सांगू का, तुम्ही ना आता या ऑर्डरच्या कामातून उठूच नका लिंक तोडून. मी करते सगळं तुम्ही सांगाल तसं. ठीक आहे, चालेल. माझीच काहीतरी गडबड झाली होती. काय झालं होतं मला? बिचारी मेघना किती सरळपणे वागतेय, घाबरूनच खरं तर. आणि मी का वैतागले होते तिच्यावर? देवा, काय वेडपट आहे मी. आता लख दिसतंय सगळं. अरे माई कुठे गेली? हॉलमध्ये पण नाहीये ती. अरे काय नाही, तिला जरा कंटाळा आला इथे, म्हणाली जागा बदलते जरा, आदित्यच्या रूम मध्ये जाऊन बसले. माईला असं एका जागी बसलेलं बघणं म्हणजे ते डायजेस्टच होत नाही. नाही खरंय तुझं, पण मलाही हल्ली तसंच वाटतं रे, कंटाळा येतो. तेच आता क्लब वरून येताना वाटेत दुकानावर गेलो होतो, सुरेशराव भेटले, त्यांच्याशी जरा गप्पा मारत बसलो होतो काउंटरवर. तेच म्हणत होते आम्हाला आता नातवंड बघायची घाई झाली आहे, आदित्यला म्हणावं इतके दिवस आम्ही ऐकलं तुमचं, आता जरा तुमच्या डेडलाईन पासून 4 पावलं मागे या, आमचा विचार करा. मी काय म्हणतो, तू जरा बोलतोस का आदित्यशी? म्हणजे तुझ्याशी जरा मोकळेपणाने बोलेल तू या विषयावर? हो मी बोलतो ना, आणि मला असं वाटतं की त्यात न पटण्यासारखं काही नाही आहे. हवं तर मी विजयाला सांगतो मेघनाशी बोलायला. अरे नको नको. का होणार? अरे नाही तसं नाही, तिचा मूड सध्या जरा ठीक नाही आहे, दोघीच नको. नाना तुम्ही मेघना आणि विजयावरनं म्हणताय ना? म्हणजे तुला? मला सगळं माहिती आहे ना. नाही मी तिच्याशी बोललो नाही या विषयावर, पण तिच्या वागण्यावरनं मला अंदाज झाला तिचा आणि इतरांचा. आम्हाला वाटलं तुला डिटेल काय माहित नसेल, कारण तू जेमतेम घरी येतोस येतोस त्यातल्या अर्धा वेळ तुला कामाचे फोन येत असतात म्हणून म्हटलं. नाही पण मला विजयाचा स्वभाव माहिती आहे ना, त्यांना तिच्या अंगात ना एक एक विशिष्ट प्रकारचं झपाटलेपण आहे, म्हणजे 18-18 तास काम करू शकते. एखाद्या भावनेनी तिचा ताबा घेतला ना की मग घेतला. मागे तुम्हाला आठवते ते साक्षीचे केस कापण्यावरून झालं होतं, किंवा मला ते एजन्सी उघडायची होती त्यावेळेस मला मदत म्हणून आदित्यनी तो एक चेक देऊ केला होता. दादा काय रे? ठीक आहे. काय आधी? अरे काय तुझ्या एजन्सीसाठी माझ्याकडून पर्सनल लोन घेतलंय मी माझ्या नावावर. आदित्यने त्याच्या नावावर तुझ्यासाठी लोन घेतलंय का? तुला कसं कळलं? मला कसं कळलंय ते महत्वाचं नाहीये. मला फक्त इतकंच कळतंय की
आपल्याला नको आहे त्याला. अशीच एकाच विचाराने झपाटली होती आणि मग अशा वेळेस तिला काही ऐकवत नाही, समोरचं दिसतही नाही आणि मग ती लाट ओसरली की तिला स्वतः रिअलाइज होत आपल्याला काही करावं लागत नाही, आपल्याला फक्त पेशन्स ठेवावं लागतो. पण यावेळी जरा जास्तच ठेवावं लागलाय पेशन्स. आम्ही तिच्याच कलाने घेतोय रे. नाना काय झालं ना, अचानक आदित्य आणि मेघनाला ते पुण्याचं पॅराडाईज मिळालं त्यामुळे जरा खट्टू झाले. मिड लाईफ क्रायसिस सुरू झाला तिचा. पण नाना डोंट वरी, म्हणजे मला खात्री आहे की तिचं तिला रिअलाइज होईल. तुला कॉन्फिडन्स आहे ना. चालत चला, माय टाइम इज अप. तू बोलतोयस ना आदित्यशी? अहो नक्की बोलतो मी. काय होणार ना, काय झालं? अरे काय नाही, परत बाय येणार घरात, मला परत लहान व्हावं लागणार. तुमच्या वेळी घालवतो त्याच्यानंतर परत एकदा. छान 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 छान, जरा उत्साह आला मला. बोल 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 बोलतो बोल. चला येतो मी. काय मॅडम, काय काय आज मूड एकदम सॉलिड दिसतय. सांगितल्याप्रमाणेच करतेस ना तू? हो. आणि त्यांचाही मूड चेंज होतोय बहुतेक. पण सकाळी जाम पंचायत झाली हा माझी. का ग? मी ताईंसाठी थर्मास मधला चहा घेऊन गेले आणि चहा देणार तेवढ्यात अमित दादा कळवळत आले. का? आता त्याला काय झालं? अहो हॉल मधून जाताना सोफ्यामुळे ठेच लागली त्यांना, तर बदललेल्या अरेंजमेंट वरून बोलले ते जरा, त्यांना नाही आवडलं वगैरे. शपथ. मग म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. मलाही तेच वाटलं होतं. बरं मला निघताही आहे ना, मी बिचारी आपली तशीच उभी. पण विजयाताई अजिबात चिडल्या नाहीत. अरे वा. हो उलट त्या म्हणाल्या, मी पण पडले असते एकदा, थोडं अडनीडच आहे. तर दादा म्हणाले बदलून टाका अरेंजमेंट. मग हो म्हणाली ती. हो ताई, त्या चक्क हो म्हणाल्या. काय सांगतेस? बर, दादांनी मला आलं घालून ताजा चहा करायला सांगितलं. जाम घाबरले होते मी, पण त्यालाही त्या हो म्हणाल्या. म्हणजे बुरुज ढासळायला सुरुवात झाली असं वाटतंय दादा मला पण. आणि तुम्ही ऑर्डर्स बाबत जे काही सांगितलं ना ते सगळं केलं मी. ग्रेट. त्यालाही त्या हो म्हणाल्यात. एक मिनिट. म्हणजे तुझी मदत विजयाने एक्सेप्ट केली? हो. मी त्यांना म्हटलं की तुम्ही ऑर्डर्स वर लक्ष केंद्रित करा, बाकी सगळं मी करते, तुम्ही सांगाल तसं करते. जय हो. सॉरी सॉरी सॉरी, काय मेघना तुझ्या बाबांबरोबर राहून ना सारखं जय हो करायची सवय झाली. पण काळजी करू नकोस, आता समीट दूर नाही म्हणायचा. आणि बघ, आता गणपती बाप्पा घरात येणार आणि घरातलं वातावरण प्रसन्न होणार म्हणजे होणार. आणि समजा तसं नाही झालं तर हा तुझा सतीश दादा, हा तुला शब्द देतोय, विजयाशी हा इश्यू बोलेल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आय प्रॉमिस. बघितलं, नवरा असावा तर असा. बायको कशी असली तरी. होय काय ग, दुपारी फोन का उचलत नव्हतीस? अरे माईंना मसाज करणाऱ्या त्या बाई आल्या होत्या. माईंना खूप दुखत होत म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते. आल्यावर तुझे 2 मिनिट कॉल पाहिले मी, तुला फोन करणार तेवढ्यात बाबांचा फोन आला. काय म्हणे? अरे आता माझे ट्रान्सफर झाले ना इकडे, आणि माईंचं पण संधिवाताचं सुरू झालंय, तर त्यांच्या मनाने परत उचल घेतली. म्हणजे काय? हो बाळ,
म्हणत होते की त्यांचे हातपाय चालतात तोवर घाई करा. त्यांना तुमच्याकडून नातवंडाचं सुख मिळायला हवं. मग तू काय म्हणालीस त्यांना? मी काय म्हणणार आदित्य, ऍक्च्युली मला काहीच उत्तर देता आलं नाही. इनफॅक्ट मी असंही म्हणू शकले नाही की वेळ आहे अजून थांबा वगैरे. हो रे, माई पण आणि आई बाबा पण आय थिंक मेघना त्यांचं म्हणणं आपण मनावर घ्यायला पाहिजे. हे असं नाही, माझ्याकडे बघून बोलायचं. नाही नाही की हो 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 हो. ते बघ, बाळाचा मेसेज आला. काय रे आदित्य, अरे खरं झालं असेल. सगळ्या गोष्टीत मस्करी नाही करायची. ठीक आहे, बाळाच्या बाबतीत केली. ओ माय, विजयताईंचा मेसेज आलाय, बोलवतात मला. मेसेज करून? अरे त्या ऑर्डरच्या वस्तूंचा पसारा मांडून बसले असतील ना म्हणून कदाचित. पण मला कशाला बोलवत असतील त्या? तुझ्याशी मोठं भांडण करायला. आदित्य, अरे म्हणजे काय, एका बाजूला म्हणतेस की सगळं निवळत चाललंय आणि मग एवढी घाबरतेस कशाला? जा बिंदास. बाळाची आई व्हायचं ठरवलंयस ना तू? मार खाशील ना आता.